माझं पूर्ण नाव प्रियंका शांताराम पाटील, लग्नानंतरचं प्रियंका सुधीर पांढरे। जळगाव जिल्ह्यातील एक 600 ते 700 लोकवस्तीचं होळ म्हणून गाव आहे, तिथून मी आली आहे। शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणजे 4वीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं। आमचे प्राथमिक म्हणजे शाळेचे जे सर होते, आम्ही गुरुजी म्हणायचो त्यांना, चौधरी गुरुजी, त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी मला नवोदय विद्यालयाबद्दल माहिती दिली आणि माझं म्हणजे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मग मी 6वीला जवाहर नवोदय विद्यालयामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि मग पुढचं 6वी ते 12वी पूर्ण शिक्षण जवाहर नवोदय विद्यालयामध्ये झालं। 8वी आणि 12वीला माझे चांगले टक्के होते, म्हणजे 10वीला 88, 12वीला 91। त्यानंतर मग मी शासकीय दंत महाविद्यालयामधून BDS केलं, पण तिकडे काही मन रमेना। मग विचार केला की काय, तर UPSC आणि MPSC स्पर्धा परीक्षांचं डोक्यात विचार आला। 14ला ग्रॅज्युएशन संपलं, 15ला अभ्यास सुरू केला। 16ला UPSC आणि MPSC दोन्ही प्री क्लिअर झाले। त्यावर्षी MPSC ला DYSP च्या ओपन फिमेल 9 जागा होत्या। त्यावेळेस म्हटलं यातली एक जागा आपल्याला मिळ, पहिला अटेम्प्ट होता, म्हटलं ही जागा आपल्याला मिळते। त्या दृष्टीने मी UPSC चं स्किप केलं, मेन्स वगैरे नाही दिली, म्हणजे दिली पण जस्ट फॉर अ सेक ऑफ अपिअरन्स। तर MPSC फुल अभ्यास करून दिला, इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं। इंटरव्ह्यू सिलेक्शन झाल्यानंतर कळलं की ओपन फिमेलच्या जागेवर कास्टच्या मुलींना घेत नाहीत, म्हणजे ते समांतर आरक्षण वगैरे काय इश्यू होता तो तिथे कळला। फायनल रिझल्ट आला, ओपन फिमेलच्या कट ऑफपेक्षा 17 मार्क्स जास्त होते, पण मी लिस्टमध्ये नव्हते। खूप वाईट वाटलं। त्याच वेळेस मी ठरवलं की पुढच्या वर्षी ओपन जनरलमधून पोस्ट काढायची। 17ला तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती नसेल, 2017 मुलींमध्ये मी राज्यात 3री होते, पण मला ओपन जनरलमधून CO Class 2 मिळाली होती। DC मिळालेल्या आणि सगळ्या Class 1 मिळालेल्या मुलींपेक्षा माझे मार्क्स जास्त होते, पण समांतर आरक्षणाच्या इश्यूमुळे मला ओपन जनरलमधून CO मिळाली आणि ओपन जनरलमधून पोस्ट काढणारी 377ची जी बॅच होती पूर्ण, मी एकटी मुलगी होती। मग मी खूप फ्रस्ट्रेट झाली, म्हटलं अरे काय हे, आपण करतोय, स्कोर येतोय, पण आपल्याला मिळत नाही आहे। 18चा अटेम्प्ट म्हटलं आता फायनल करून म्हणजे चांगला देऊया। आन्सर की आली मेन्सची, प्रीचा माझा काही इश्यू नव्हताच, प्री माझी ओपन जनरलमधून निघत होती, त्यात काही इश्यू नव्हताच। 18चा मेन्सचा स्कोर आला, स्कोर कमी होता, म्हणजे ओपन जनरलमधून Class 1 किंवा DC मिळण्यासारखा नव्हता। की ज्या वेळेस मेन्सची ॲड आली त्यावेळेस ओपन फिमेलच्या 4 DC बघितल्या। तुम्ही सगळ्यांनी द सिक्रेट मूवी किंवा बुक वाचलं असेल, त्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यांनी दिलेला आहे की म्हणजे एखाद्या गोष्टीचं जर तुम्ही सतत म्हणजे त्याच्याबद्दल विचार करत असाल तर आपोआप ती गोष्ट तुमच्याकडे येते। ज्यावेळेस तिथे ॲड आली आणि मला फोन यायला लागले की बघ ना, यावेळेस पण ओपन फिमेलच्या 4 जागा आहेत, आपलं तर काय होणार, पण मला आनंद वाटत होता। मला का माहीत नाही, पण वाटत होतं की नाही, यातली एक जागा मला मिळणार। म्हणजे त्या दिवसापासून मला दुसऱ्या कुठल्याच पोस्ट नाही दिसायच्या, 4 जागांत्यातली एक माझी, एवढंच दिसायचं फक्त। आणि लक बाय चान्स गव्हर्नमेंटने हे सगळा गोंधळ दूर केला आणि रिझल्ट लागायच्या 15 दिवस आधी त्यांनी क्लिअर केलं की नाही नाही, ऑन द बेसिस ऑफ मेरिट सिलेक्शन होईल, आणि मी आज तुमच्या समोर आहे। फक्त सांगायचं एक आहे की पॉझिटिव्हली विचार करा, मी स्वतः अनुभव घेतला आहे। तसंच तुम्हाला सांगते, मागच्या वर्षी माझ्या डोक्यात यायचं की नाही आपल्याला CO ची पोस्ट मिळते, ओपन जनरल म्हणा किंवा NTC फिमेल म्हणा, CO मिळते, CO च मिळाली। तर तुम्ही तसा विचार करा, जी पोस्ट तुमची ड्रीम पोस्ट आहे त्या पद्धतीने विचार करा, नक्की ती पोस्ट तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊन येईल। पण फक्त विचार करण्यात अर्थ नाही आहे, मेहनतही तेवढीच महत्त्वाची आहे। तर मेहनत तिचं फळ आज मला इथं मिळालं आहे।